आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. 20 कुंड्यात वांगी शेतीतून 6 लाखांचं उत्पादन. कोथळीतील शेतकऱ्याच्या कष्टाला मिळाली प्रतिष्ठा. शिरोळ तालुक्यातील कोथळीनं आता तालुक्यातील अन्य गावांशी बागायत चांगली पिकं घेण्यात आघाडी मिळवली आहे. नितीन बापूसो इंगळे या प्रगतशील शेतकऱ्यानं कोथळीत त्याच्या 20 कुंटे जमिनीत वांगी हे पीक घेण्याचा निर्णय घेतला. माझं नाव नितीन बापूसो इंगळे, राहणार कोथळी. हा 1/2 एकरचं वांग्याचं प्लॉट आहे. शेत तयार करताना त्यांनी प्रथम दक्षता घेतली की या शेतात आपल्याला सर्वाधिक पीक घ्यायचं आहे, त्यामुळे खर्चही करावा लागेल आणि उत्पादनही अधिक काढावं लागेल आणि तोटाही होणार नाही इकडेही पाहावं लागेल. त्यांनी पलटी नांगर मारलं आणि त्यानंतर रान थोडं तापवलं आणि काही दिवसाच्या फरकानं 4 ट्रॉली शेणखत टाकलं. ह्याच्यासाठी आम्ही नांगरणी रोटर करून शेणखत 4 ट्रॉली विस्कटलेलं आहे. त्यानंतर सऱ्या पाडल्या आणि बोधाचा बेड तयार केला. बेड तयार करताना केसर डोस इफको 4 पोती त्यांनी टाकली, त्यामुळे बोधातच खत राहिल्यानं पिकाला पोषक ठरलं. वारणेकाठची जमीन पण त्यांनी ठिबक सिंचनचा वापर केला. मल्चिंग पेपर टाकून त्यांनी रोपं लावली आणि ह्याचे लावून 14 फेब्रुवारी 2017 या दिवशी केलेली आहे आणि ह्याची तोड जवळ 35 ते 40 दिवशी तोड चालू केलेली आहे. मार्च महिन्यात तोडीची चालू झाली आहे, त्यापासून आज अखेर दररोज तोड चालू आहे आणि ह्याचे मार्केट जागेवर ठोकमध्ये देऊन टाकतो. उरलेला माल हा कोल्हापूर मार्केटला किंवा सांगली जयशिमपूर मार्केटला टेम्पोने देऊन टाकतो. आणि काही ठिकाणी मल्चिंग पेपर कटही केला. 14 फेब्रुवारीला मशागत संपल्यानंतर हर्ष जातीची वांगी रोपं त्यांनी आणली. त्यानंतर ठिबकच्या माध्यमातून पाण्याचा जोर वाढवला. पाणी खत जसजशी वाढेल तसतसं तणही वाढायला लागलं, त्यामुळे 2 वेळा खुरपणी भांगलणं झालं आणि रोपं लावल्यापासून 36व्या दिवशी वांगी तोडणीला आली. प्रथम त्यांनी बाजारपेठ निवडली, पण नंतर वर्षभर त्यांना बाजारपेठ निवडावी लागली नाही, कारण वांग्यांची प्रत खूप चांगली चविष्ट वारणाकाठची वांगी, त्यामुळे लोकच बांधावर येऊ लागले. रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही अशी शंका आल्यानंतर 4 ते 5 वेळा त्यांनी कीटकनाशक बुरशीनाशक औषध फवारणी केली आणि त्यानंतर बेड तयार केले. बेडवर ड्रीप अंतरून मल्चिंग पेपर अंतरलं आणि बेड तयार करताना त्यात बेसल डोस टाकलेला आहे, इफको 4 पोती आणि परत निंबोळी पेंट आणि मायक्रोन्यूट्रिएंट घटक ही बॅग टाकून बेसल डोस टाकून मल्चिंग पेपर अंतरून लावून केलेलं आहे. सध्या ही रोपं ही जात वांग्याचे हर्ष आहे आणि खाजगी रोपवाटिकेतून ही रोपं आणलेली आहेत. वांग्याची चव चांगली आहे, ग्राहक मोठा व्यापारी थेट शेतात येतो. दिसायला सुबक आणि आकर्षक वांगे आहेत, परिणामी जागेवरच विक्री होते. आज 1 वर्षात 6 लाख रुपये 20 कुंट्यात वांगी विक्रीतून नितीन बापूसो इंगळे या शेतकऱ्याला मिळाले आहेत. वांगी पिकातून एक मोठा आधार नितीन बापूसो इंगळे या शेतकऱ्याला मिळाल्यामुळे ते समाधानी आहेत. निसर्गात वातावरणातील होणारे बदल, बाजारपेठेतील होणारे चढ उतार आणि बाजारपेठेतील अचूक अंदाज हे सगळे शेतातील आडाखे नितीन बापूसो इंगळे यांनी घातल्यामुळेच वांगी पिकाचे 20 कुंट्यात 6 लाखांचं उत्पादन त्यांनी काढलं. प्लॉटला आतापर्यंत 1 वर्ष, येत्या फेब्रुवारीला 1 वर्ष होणार आहे आणि ह्यासाठी वॉटर सोल्युबल खतं आणि कीटकनाशक बुरशीनाशक त्यान सगळे आळवणी वरून फवारणी त्यान सगळं केलेले आहे आणि ह्या प्लॉटसाठी जवळजवळ 2 ते 2.25 लाख रुपये खर्च झालेला आहे आणि आता निव्वळ प्रॉफिट म्हटलं तर टोटल उत्पादन 6 लाख रुपये झालेलं आहे, 6-6.5 लाखपर्यंत गेलेलं आहे आणि राहिलेला 4 लाख रुपये नेट प्रॉफिट राहिलेला. महानकारी न्यूज साठी कोथळीहून कॅमेरामॅन ऋषिकेश बावचेसह सुभाष इंगळे.